नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी रविदास साबळे पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, शेवगा शेती करत असताना शेवग्याबद्दलच्या पूर्ण माहिती घेणं गरजेचं राहतं. तोच माझा प्रयत्न आहे, पूर्ण शेतकऱ्यांना शेवग्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये मी दररोज वेगळ्या वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे, विषय आहे शेवगा शेती आणि त्याच्यामधील आंतरपिके. शेतकरी मित्रांनो, शेवग्याची लागवड करत असताना शेवग्यामध्ये जे अंतर राहतं, 12 फुटाचं जे अंतर राहतं, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये येतं की याच्यामध्ये आपण आंतरपीक करूयात. तर शेतकरी मित्रांनो, आंतरपीक म्हणजे एका पिकासोबत दुसऱ्या पिकाची एकाच शेतामध्ये पेरणी करणं, याला आंतरपीक पद्धती म्हणतात. ही प्रचलित पद्धत आहे. आपण खूप पिढ्यानं पिढ्या आपण बघत आलोत की एका पिकामध्ये दुसऱ्या पिकाची पेरणी करतातच. ती वेगळी पद्धत होती, आता आधुनिक पद्धतीमध्ये आंतरपिकांची पेरणी करतात. तर शेवग्यामध्ये आपल्याला आंतरपीक घेत असताना भरपूर काळजी घेणं गरजेचं राहतं. कारण शेवगा हे पीक एक 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये भरपूर असं मोठं झाड होतं. त्यामुळे जर शेवग्याचं झाड मोठं झाल्यानंतर त्याच्या वल सावलीमुळे दुसरं जे आंतरपीक आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळं शेवग्यामध्ये जे आंतरपीक करायचे आपल्याला ते 3 महिने कालावधीमध्ये येणारं आणि भरपूर उत्पन्न देणारं असं पीक घ्यायचं आहे. आता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये येणारी पिकं म्हणजे जी तरकारी पिकं असतात, जी भाजीपाला जी पिकं असतात, तीच घ्यावी लागतात मुख्यत्वे. शेवग्यामध्ये तुम्ही 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं किंवा जास्त वेळेचं आंतरपीक घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही शेवग्यामध्ये फळबाग लागवड करू शकता, पण तुम्हाला फळबाग महत्वाचं पीक आणि शेवगा हे दुय्यम पीक ठेवावं लागतं. आणि जर तुम्हाला शेवगा हे प्रथम पीक आणि दुय्यम पिकात दुसरं आंतरपीक घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला भाजीपाला पिकाचीच लागवड करावी लागते. तर शेवग्यामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी पिकांमध्ये कांदा, भुईमुंग, ढोबळी मिरची, साधी मिरची, झेंडू आणि काकडी, खरबूज, टरबूज, दोडका, कारलं अशा प्रकारची तुम्ही भाजीपाला पिकं घेऊ शकता. मेथी आहे, कोथिंबीर आहे, अशी जी खूप कमी कालावधीत, ज्याचा कालावधी 45 ते 55-60 दिवसामध्ये चालू होतं, बाजारामध्ये यायला सुरुवात होती, अशी पिकं घेतल्यानंतर शेवग्यामध्ये त्याचा फायदा होतो. पण जर तुम्ही मोठ्या कालावधीची जर पिके घेतली, पपई म्हणा, केळी म्हणा किंवा दुसरी जी फळबाग, जे फळबाग पिकं आहेत पण ती कमी कालावधीमध्ये येतात, अशी पिकं शेवग्यामध्ये येऊ नाहीत शकत. कारण जी पिकं आहेत दुसरी त्याच्यावर जे रोगांचा अटॅक होतो तो परत वापस जाऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो शेतकरी मित्रांनी शेवगा लागवड करत असताना जे आंतरपीक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शक्यतो भाजीपाला पिकं किंवा मग जी दुसरी पिकं आहेत, समजा हरभरा आहे, हरभरा एक तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकता. परत जे दुसरी वेलवर्गीय पण पिकं घेऊ शकता, पण त्याच्यासाठी काय मधल्या अंतरामध्येच 12 फुटाचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये जे 6 फुटावरती जे लॅटरल असतं त्याच्यावरती तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. झाडाच्या झाडापाशी किंवा झाडाच्या जवळ तुम्ही आंतरपीक नाहीत घेऊ शकत. कारण शेवगा हा खूप जलद वाढतो आणि जलद वाढल्यामुळे त्याची वलसावली खूप पडते. त्यामुळे तुम्ही शक्यतो भाजीपाला पिकंच घ्यायची काळजी घ्या. कारण भाजीपाला पिकं कसं आहे, एकतर लावल्यापासून 45 ते 60 दिवसामध्ये मार्केटमध्ये यायला सुरू होतात, त्याचा पैसा येतो, त्या पैशातून आपण शेवग्यावरती खर्च करू शकतो. आणि शेवगा यायला 5 महिन्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे शेवग्याचं पीक येईपर्यंत हे भाजीपाला पीक संपलेलं असतं. त्यामुळे शक्यतो शेतकरी मित्रांनी शेवगा लागवड करत असताना आंतरपीक म्हणून शक्यतो भाजीपाला पिकच लागवड केली पाहिजे. त्याच्यामध्ये टोमॅटो घेतलं तरी काही अडचण नाही, ढोबळी मिरची आहेच, काकडी आहे, परत झेंडू. झेंडू पीक तर वल सावलीला पण खूप चांगलं येतं. जर तुम्हाला शेवग्यासोबत 5 महिने झाल्यानंतर परत अजून कोणतं आंतरपीक घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही झेंडूचं पीक पण तुम्ही घेऊ शकता. कारण झेंडू हे काटक पीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आंतरपीक हे शेवगा यायच्या आधी संपलं पाहिजे आणि शेवगा चालू झाल्यानंतर त्याच्यात कोणतंही आंतरपीक नसायला पाहिजे. कारण तुम्ही शेंगा तोडत असताना त्या आंतरपिकामध्ये फिरण्यासाठी जागा लागते. कारण झाडाने खूप पूर्ण जागा व्यापून घेतलेली असते आणि त्यावेळेस तुम्ही मधल्या जागेमधून फिरत असताना मोकळेपणा येत नाही, मग आंतरपीक जे घेतलंय तुम्ही त्याच्याला डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो शेवग्यामध्ये आंतरपीक घेत असताना 5 महिन्याच्या आतीलच आंतरपीक घ्यायचं, म्हणजे
शेवग्याला शेंगा आल्यानंतर कोणतंही आंतरपीक नाही घ्यायचं. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला खरड चटणी घेतल्यानंतर परत अजून तीच आंतरपीक घेऊ शकता. म्हणजे दरवर्षी तुम्ही शेवग्यामध्ये एक आंतरपीक घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, एवढं एकच लक्षात ठेवा की शेवग्यामध्ये आंतरपीक घेत असताना कमी कालावधी मध्ये येणारं कोणतंही पीक शेवग्यामध्ये येऊ शकतं. पण जर तुम्ही जास्त कालावधीचं कोणतंही पीक घेतलं तर ते शेवग्याला अपायकारक ठरू शकतं. आता शेतकरी मित्रांनो, शेवगा हे प्रथम पीक असताना ही आंतरपीक झाली. आता शेवगा हे दुय्यम, म्हणजे दुसऱ्या धाना दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण शेवगा हे आंतरपीक घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सीताफळ आहे, पेरू आहे, ह्या दोन ह्याच्यामध्ये शेवग्याचं आंतरपीक तुम्ही घेऊ शकता. आंबा आहे, आंबा, पेरू, सीताफळ अशा जे फळबाग झाडं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शेवग्याची झाडं आंतरपीक म्हणून घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आंतरपीक घेत असताना त्या शेवग्याच्या झाडाला कोणते रोग आहेत, दुसरे आपण जे आंतरपीक घेत आहेत त्याला कोणते रोग आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच तुम्ही आंतरपीक घेतलं पाहिजे. आंतरपीक घेताना शक्यतो शेवग्याच्या आधी येणारच आंतरपीक घ्या, नंतर येणाऱ्या पिकाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण शेवगा हे 5 महिन्यामध्ये येणाऱ्या, म्हणजे शेवग्याला 5 महिन्यात शेंगा लागतात, तोपर्यंत आपलं आंतरपीक हे संपून गेलं पाहिजे, याची दक्षता घ्या. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी इथून पुढे पण अशीच दर्जेदार माहिती घेऊन येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.